आणि आपण एवढे फास्ट ट्रॅक दिसतायत की आपल्याला माहित आहे की उद्याचा दिवस खूपच हेक्टिक सगळं शेड्यूल राहणार आहे. तर आपण सर्वांनी याला म्हणतात विजडम, विजडम किंवा हिम्मत ज्याला आपण म्हणतो. नॉलेज राहणं वेगळं आहे पण विजडम राहणंही महत्वाचं आहे की आता जर चांगला कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यासाठी जी आयडियोलॉजी पण चांगली पाहिजे. आता उद्याचा दिवस जर राहिला असतं तर ऑलरेडी आमचं शेड्यूल जे आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वांचंच इम्पॅक्ट पॅक राहिलं असतं. तर हे क्रेडिट आपल्या सर्वांना जाते की आपण जे आहे प्री प्लॅन्ड वेल ऑर्गनाइज हा कार्यक्रम केलेला आहे. दुसरा महत्वाचा जे फेमस कोट पण आहे की प्रत्येक पुरुषचे जे सक्सेस मध्ये जे आहे एक स्त्रीचा नक्कीच हात असतो आणि सर्टनली त्याला कोणीच डिनाय करू शकणार नाही. कारण महिलांना जे आहे जे जे राईट ड्युटीज परमेश्वराने जे अधिकार दिलेले आहेत तेही एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे आहे अधिकार जन्म देण्याचा जे आहे राईट, तर तिथूनच आपल्याला कळतं की एक स्पेशल जे आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा ड्युटीज म्हणा राईट्स म्हणा हे महिलांना जे आहे दिली गेलेली आहे. तसंच कायद्यामध्ये हे जे आहे स्पेशल पॉवर स्पेशल राईट्स प्रिव्हिलेजेस ज्याला आपण म्हणतो तर ते महिलांसाठी दिले गेलेले आहे. स्पेशल स्टॅट्यूट सुद्धा देखील म्हणजे कायदे मांडले गेलेले आहेत त्याच्यात जे आहे अमेंडमेंट करून लेटेस्ट आणखी नवीन कायदे देखील आणले गेलेले आहेत. आज कायदेविषयक तर भरपूर आहे पण आपल्या फॅमिली सिस्टम मध्येही एक महिलाचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मी आज जे काही झालेलो आहे जे काही घडलेलो आहे आज प्राचार्य आमच्या समोर आहेत, तर पहिल्यांदा तर मी हे कन्फेस करतो की जे काही आम्ही आज आहोत हे शिक्षकांमुळे आहे. शेख आरिफ अब्दुल कादर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव. आज इथे जे आहे उद्या जे आहे महिला जागतिक दिवस आहे त्यानिमित्त जे आहे महिला दक्षता समिती वरणगाव यांनी जे आहे प्रोग्रॅम ऑर्गनाईज केलेला होता महिलांसाठी, त्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहे. इथे महिलांचे वेगवेगळे जे कायदे आहेत त्याबद्दल जे आहे माहिती देण्यात आलेली आहे. तसंच येत्या 12 तारखेला जे आहे 12 मार्चला राष्ट्रीय लोक अदालत आहे त्याबद्दलही लोकांना जे आहे पब्लिकला अवगत करण्यात येत आहे, अपील करण्यात येत आहे की त्यांचे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे जे काही केसेस असतील प्री लिटिगेशन आणि पोस्ट लिटिगेशन्स तर जास्तीत जास्त केसेस त्यांनी ठेवावे आणि निकाली काढावे. थँक्यू.